कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बांधली बाजी. जयश्री जाधव कोल्हापूर उत्तर मधील पहिल्या महिला आमदार सत्यजित कदम यांचा पराभव. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली, तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोट निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला, त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. या निवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. विजय हा महाविकास आघाडीचा आहे. सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी आणि सर्व पदाधिकारी आणि माझी स्वाभिमानी जनतेचा आहे. आणि स्वाभिमानी जनतेनं जे आपलं एक व्रत घेतलं होतं हाती की अण्णांच्या मागे माझी जबाबदारी ते पूर्ण केलं आहे. आणि बंडी साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, क्षीरसागर साहेब असतील, या सगळ्यांनी खरोखर पालकत्व माझं त्यांनी पूर्ण केलेलं आहे, एवढं मी सांगतो. जयश्री ताईंचा अत्यंत चांगल्या मताने या ठिकाणी विजय झालेला आहे. भाजपनं जो विखारी प्रचार या कोल्हापूरमध्ये केला तो शाहू महाराजांच्या भूमीने नाकारलेला आहे. आणि विचारानं मतदान कोल्हापूरकरांनी केलं. पहिल्यापासून ही लढाई कोल्हापूर विरुद्ध भाजप होती आणि यामध्ये भाजपनं त्यांची जागा दाखवून देण्याचं काम कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे ध्रुवीकरणाचं राजकारण भाजपनं देशभरामध्ये चालवलेलं आहे, मला वाटतं मायक्रो प्लॅनिंग आणि योग्य नियोजन केलं तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे कोल्हापूरकरांनी अख्ख्या देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून या निमित्तानं कोल्हापूरकरांचे मी धन्यवाद या ठिकाणी देतो. महाविकास आघाडीचे आदरणीय सोनियाजी गांधी असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा सन्माननीय अजितदादा बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि जिल्ह्यातली आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे एकसंगपणे या निवडणुकीला सामोरं गेलो. आणि म्हणून हा यश हे सामुदायिक यश आहे. सामान्य जनतेनं टाकलेला आमच्यावर विश्वास, विश्वासास पात्र राहून पुढे भविष्यकाळात महाविकास आघाडी कोल्हापूरच्या विकासाला गती देईल एवढी ग्वाही देतो. मग का उभारले नाहीत? उभारायचं होतं ना, त्यांना कोणी थांबवलं होतं का उभारायचं? 2019 कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारलं, 2022 पुन्हा एकदा त्यांना कोल्हापूरकरांनी नाकारलेलं आहे. त्यामुळे आता ते मी चुकीचं बोलणं योग्य नाही, परंतु पडलं तरी आता त्यामुळे त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा जनता ही आमच्यासाठी महत्वाची. आता या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव या प्रचंड मताने निवडून आल्या, त्याचं खरं श्रेय कोल्हापूर उत्तरच्या सर्व स्वाभिमानी मतदारांचं आहे. ज्या पद्धतीनं गेले 1-2 महिने हे भारतीय जनता पक्षाचं जातीवादाचं राजकारण त्यांनी फेटाळून लावलं. आपण खरे छत्रपती शाहू महाराजांचे विचारांचे पायिक आहोत हे कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिलं. निवडणुकीच्या काळात सुद्धा तुम्ही पाहिला असाल की जनतेला हे मान्यच नव्हतं. बाहेरून येणारी माणसं, प्रचार करणारी माणसं हे कोल्हापूरच्या जनतेने कधीही सहन केलं नाही. आणि जो चोख उत्तर या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्या जनतेने दिलेला आहे, मला वाटतं ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला की तिन्ही पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की जीव तोड मेहनत त्यांनी केली, हाडाची काळं रक्ताचं पाणी या निवडणुकीसाठी केलं. आणि महाविकास आघाडीचा कोणत्याही परिषदेत उमेदवार निवडून आणायचंच ही शपथ घेऊन ते कामाला लागले, त्या सर्वांना मी मनपूर्वक सलाम करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.